नरकाने पण बघत रिकामा ते त्याला कोण त्याचे गीत होत पहिलं. आता तुम्हीच सांगा पाहून कुठं जातील काळ्या मुली. काळाही म्हणतो गुरीत पाहिजे, अंगोलाही म्हणतो गुरीत पाहिजे. मग सांगा पाहून कुठं जातील काळ्या मुली. त्या काळात गाणं होत ते काय गाणं काय त्याचं काय असं नव्हतं दिलं माणस. त्यांना नाही कोण गाणे होते ते पाहा तुम्ही गाणे खास होते. आठल्या राया घरी गाडवाचे पाय विठाला विठाला विठाला. चित्रपटाला दिशा होती. ते चित्रपट बघितले लोक बदलायचे. आता तो चित्रपट कुठं बदलायला आहे का नाही आता बदल असेल आता कुठं काय राहिले. आता ते गाणे नाही ते चिंतन नाही सहज ऐका. आपल्या जीवनामध्ये कुठंतरी रुजावं असं चिंतन पाहिजे. तुम्ही बरोबर तुम्ही चिंतनाला चिंतन चित्त सुद्धा होते. चिंतन कोणतं करावं ते आठवते बघा. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा मुकुट झाला.
सिंधुदुर्ग तालुक्यात ना तुम्ही कुठे जर म्हणाले सगळे सुंदर एवढा एवढा मोठा बोर्ड लावलाय सुंदर म्हणते 1982 ना आता सांगा मला क्रांतिकारक एरिया ज्या एरियामध्ये क्रांतिकारक पुरुष जन्माला आले ज्यांचा इतिहास घडला किती मोठा स्वाभिमान आहे कोणत्याही तालुक्यात जन्माला येत मजा नाही तालुक्या असं पाहिजे कोणत्या कुळात जन्माला येऊन मायनस काही लोक म्हणते आदिनवीन कोंडण्याच धर्मगरायबाच असं जरी तानाजी म्हटले तर शंभूराजेने सुद्धा असं केलंय महाराज बाळा बाळराजेच राजाराम राजेच लग्न होत आणि शंभूराजेच लग्न नव्हते लढाई होती भावाचं लग्न होत लढायला महाराज शंभूराजे लढायला का गेले ते म्हणजे आबासाहेबांनी आम्ही शबल कष्ट केले त्यांना थोडं लग्नाचा आनंद घेऊ द्या मी जातो आताचं पोरग म्हणेन का आताच आता तर शंभू म्हणे मदरला काय काम आबासाहेब नाही आबासाहेब म्हणते का आता तू पप्पाला काय म्हणतो पप्पा म्हणतो का आबा पप्पा मम्मीला काय म्हणतो मम्मी काय ती यावेळेस मातुश्री म्हणायची काय म्हणायची आजीला काय म्हणायची म्हणजे आऊसाहेब आजीला आऊसाहेब आईला मातुश्री सावत राष्ट्री तरी कोण आपल्याकडे ती फॅड झाले मम्मी हे भटाला छोट चिटकत ही मम्मी ही फॅड झाले आता आपल्याकडे कुत्रीचं नाव असत मम्मी आता काय आता ते फॅड आले पप्पा म्हणणं डॅडी म्हणणं आता ती नवीन नवीन आले लोकांना वाटतं ते खास काम आहे समच्यानं खाल्लं की लोकांना वाटत स्टॅन कशाने खाल्ले आणि हाताने जर खाल्लं हे लोक म्हणते गावठी ज्यांना हात दिले त्यांना खायला हाताला खावायचं नाही कशाने खास काही लोक बूट काढून जेवले लोक म्हणजे मूर्ख आहे हा बूट घालून जेवलं एकदम बरं आहे हा माणूस मोठा आहे बूट घालून जेवतो तो बुठा मला मोठा नाही बुठा जर जेवला तरी बुठात भाजी घेऊन जर जेवला पुरी बुडून इतकं पापी लोक आहेत तुम्ही माहीत असत मोठे मोठे जेवण असतात पण उभे आहेत ज्याच्याकडे मायबाप असून सांभाळत नाही तो दरिद्री ज्या असणार सासू असताना सांभाळत नाही काय अर्थ तिला तिथे किती पूजा करते लय गुरुवार बोलली भेटणारच नाही ती नाही उलट तो गुरुवारी ना सासू सांभाळत नाही हे लक्ष्मीचा फोटो बघण्यापेक्षा सासूंचा वर्गावर बसतो म्हातारी गुरुवारी दिवसभर पुजायची शुक्रवारी पुजायची शक्ती आहे पण खरी लक्ष्मी बसवायची खोडं बोलत नाही म्हणलं खरं सांगायचं तुम्ही तुमच्या आईला फोनच नाही केला असं घडत नाही घडतं का कधी कमी तुम्हाला आई मला वाटते का मला वाटते का अजिबात नाही अजिबात नाही आणि तुम्हाला सासू पण तुम्ही त्या डोक्यात खटकाय मी गेले गेले सासू मरावा आणि आई जगावा ती उलट देतो आई ठेवतो सासू ठेवतो आणि आई देतो त्याला पुन्हा ऐका Thank you.
आता डोळ्यानं पाहिलं केला, डोळ्यानं सांगितलं मालूम की जाऊ दे नाक म्हणलं तसं नाही जाणार. आमचं काम आहे चेक केल्याशिवाय मध्ये नाही. नाक म्हणजे वाजवी नाकाला चेक केलं मानले गेलं आतमध्ये, पण होट म्हणजे दमन जायचं दरवाजा आलं. एकदा दोन चार टाकू नका इकड टाका. दात म्हणजे तसं जमणार नाही. जीबीच्या आतमध्ये आमचं काम महत्वाचं आहे. फटापासून हात आलेला माल दाबल्याशिवाय आम्ही आत जाऊ देत नाही. दातानं दाबलं आणि मधी निघालं. मधी निघाल्यावर डीप जीप म्हणली तसं मधी पाठवित नाही चव घेतल्याशिवाय. मग चव घेतल्यावर कधी कधी पहा तुम्ही जे चांगलं आहे ते हात लोटायला जीप काय म्हणत नाही, पण जे वाईट आहे ते हात लुटी. पण पेनर एवढा खास आहे डोळे झाकून लुटतो. जिबीला गरज आहे का? जीप काय म्हणते माहिती का? हे मला वकील आहे बाहेर का, पण हे गडी काय म्हणतो माहिती का? मी याच्यासाठी तर घेतलाय नाचताय पण पिऊ दे मला टेन्शन. आता त्याच्यातला कोण कोड आहे? जिबीला पटत नाही पण मी तुला पटते. मी तू काय म्हणतो माहिती का? हे जमणार नाही आत नॉट त्याच्याशिवाय मतन शेत नाही मला टेन्शन नाही. मनानं मेंदून सांगितल्यामुळं ती जीप मधी लुटी ती, पण मधी दोन हवे, एक मोठा हवे आणि एक छोटा आहे. म्हणजे एक अन्न नलिका आहे आणि एक श्वास नलिका आहे. श्वास नलिकेनं अन्न जात नाही फक्त हवा. पण कधी कधी ह्या गड्याला गडबड असते. मग ह्यानं जर हात लोटलं आणि ते जर फुफ्फुसात गेलं तर ते मध्ये घेत नाही. फुफ्फुस सगळं अन्न बाहेर टाकत, त्याला म्हणतात ठसका लागलं. आता ते सुद्धा राहिलं. आता जर आपल्यापैकी कोणी जरी बसलेलं ठसकाय लागलं तर लोक त्याच्या शेजारी बसणार. लोक काय म्हणतील माहिती? बाजूला सरक नाही तर साडेतीन लाख जाते. ठसकन गुचकी लागली ना आता राहिलं. हे पहिलं बरं होतं गुचकी लागली का बाया म्हणायचं माझी आठवण काढली. तुला बोलवलं आला पाट्याला तुला याने आठवण काढली. गुचकी गुचकी नाही. आता आमच्या मंडळीला कधी कधी गुचकी लागत ती म्हणती माझी आई आठवण काढली. असं म्हणतात तुझी आई फक्त आठवण काढते, सासू मी घे ना. आई प्रत्येक स्त्रीच्या डोक्यात फक्त गुचकी लागल्यावर कोण आठवण काढतात? बहीण ननन काय भूकंपात गेली का? ननन नाही कुणी नाही का दुसरं? फक्त तू तुम्ही तुमचं वडी द्या दुसरं बांध धरा. हे बघा सर नाही का महिला मंडळ, तुम्ही उलट वागलं पाहिजे. उलट मध्ये कसं ऐका ऐका उलट कसं? तुम्ही तुमचा पती जर प्रसन्न ठेवायचा असेल तर त्याचं कोण गोष्ट करायचं तेव्हा तो प्रसन्न करायचं. आता तुमचा काय माहिती का? तुमचा भरम आहे. माझा मोठ्याचा बाप माझ्या शब्दाचा बाहेर जात नाही. माझा एक ना एक शब्द ते ऐकतय. हा तुम्हाला धरला भरम आहे. त्याच्या आतमध्ये आग लागली फक्त ती चेहऱ्यावर दिसत नाही. त्याच्या पोटात नाही आग पडली. सत्ता चालूया त्याला वाटत बहीण बोलो पण निवणी येते. त्याला वाटत बहिणीनं हे महत्वाचे दिवस, पण घरातलं प्रकरण तसं असल्यामुळं मिळून येते. ते काही बोलत नाही. वरून त्याचा चेहरा खास आहे पण आतून आतून आग आहे. पण तू काय करतो नाही? आम्ही शिवर नुसती आग सहन करतो. त्याच्या डोक्यात खटका असत आपल्या पत्नीने बहिणीने बोलावं पण बहीण बोलू येत नाही. फक्त तो कवर आतमध्ये ठेवतो माहिती ही अगदा ऐका बघा. एकदा त्याला सून आली आणि सून एकदा टाकून बोलली कोणाला? सासूला. सून बोलते बघा टाकून याच्या जगत बोलली ना मग याला हसू आलं. याला काय आलं? हसू. हा काय म्हणला? सुनबाई लय वर्ष माया म्हणत होत पण आत बरं झालं. हे गंगार काय म्हणलं माहिती? बघा मला सुन वाईट बोलली. हे काही म्हणलंच नाही. महिला म्हणलं तुम्हाला देण्यात आला असं तेवढे तेवढ्या सुना आल्या तेवढे बघा तुम्ही चेक करा. तुम्हाला सुन वाईट बोलल्यावर सा तुम्हाला सुन वाईट बोलल्यावर तुमचा पती सुनाने एकही शब्द बोलला ती वरून काय झालं माहिती का? हे अशीच आहे बस. त्याचा सुद्धा असं असतं हिचा हे म्हणून फक्त जात काढलाय तू चल उलट तुले खास काम केलं. तुझ्यासारखं दुसरं कोणी नाही. तूच फक्त हिला वाटणीवर आणू शकतोस. कोण म्हणलं? सासरा. पण त्याला पुरावा आहे का? ही जरी कर्मगती असेल ही जरी असं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपला शब्द बदलला पाहिजे. जिबीनं आतमध्ये लोटल्यावर गुंजकी लागणं हा प्रकार आहे, पण जिबीनं आतमध्ये लोटलेला माल फुफ्फुसात गेल्यावर ठसका गोचकी लागती नाही तर तसं लागत नाही. अन्न नलिका चांगली आहे. आतमध्ये माल येतो पण मध्ये दोन गोडाव नाही, एक मोठ गोडाव नाही एक छोट आहे. जेवढा चांगला माल आहे तेवढा छोट्या गोडावांमध्ये येतो. त्यांना सांगितलं गेलंय की तुम्ही किती या
पण रूम बारीक असल्यामुळं जेवढे बारीकीचे तेवढे थांबा, बाकीचे लगेच निघा. बाकीचे म्हणजे आम्ही कुठं जाऊ, ते म्हणजे इकडे मोठा आतड आहे, तिकडे मोठं गोडाऊन आहे, तुम्ही किती बी राहा काही टेन्शन नाही. हे सगळं तिकडे गेलं पण तिथं बोर्ड लावलाय, मुक्कामी एकच करा, तुम्ही दुसऱ्या मुक्कामाला थांबू, शेतांची